आंबेघर येथील सभागृहाचे भाजप पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन. पेण तालुक्यातील आंबेघर गावात लोकवर्गणीतून बांधण्यात आलेल्या सभागृहाचे उद्घाटन भाजप अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महादेव दिवेकर, जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, युवा नेते मंगेश दळवी, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. शासकीय निधीची वाट न बघता लोकवर्गणीतून उभारण्यात आलेले सभागृह पाहून मनाला आनंद मिळतो. शासकीय निधीतून अनेक सभागृह तयार होतील, पण हे सभागृह उभे राहताना त्याला सर्वांचे हातभार लागल्याने ग्रामस्थांचे कौतुक करतो, असे मंगेश दळवी यांनी सांगितले. आंबेघर गावाचा कार्यक्रम हा म्हणजे एक विभागाला एक चांगली पर्वणीच असते, कारण दरवेळेला नवीन नवीन गोष्टी या गावासाठी तर देतात, पण त्या भागासाठी अतिशय प्रेरणादायक असतात. कारण आज आल्यानंतर आम्ही जेव्हा सभागृहामध्ये गेलो, खरंच मन भारावलं आणि विचारलं मी की कशातून बांधलं गेलं, त्यावेळी मला सांगितण्यात आलं की काही रक्कम ही शासनाची वापरली गेली आणि बाकी रक्कम ही ग्रामस्थांनी आणि देणगी स्वरूपामध्ये गोळा करून एक उत्कृष्ट असा सभागृह बांधण्यात आलेला आहे. किरण बांधणकर, संवाद मराठी लाइव्ह, पेण. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021-92-26-69-12, 72-76-47-54.